मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे। तसेच हातातोंडाशी आलेला घास पावसानेही हिरावून घेतला आहे, यामुळे शेतकरी पूर्णतः कोलमडून गेलाय। याकडे राज्य सरकारने लक्ष देऊन हेक्टरी 50,000 रुपये याची मदत करावी आणि मराठवाड्याला विशेष पॅकेज द्यावे अशी मागणी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी केली आहे। मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाहिलं तर शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे। कोल्हापुरी बांधारे असतील, बाजार तलाव असतील, रस्ते असतील, पुलं असतील, बऱ्याच ठिकाणी वाहून गेलेले आहेत। बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि या मराठवाड्यामध्ये साधारण 22 जणांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न काहीच निघणार नाही शेताला शेतीमध्ये, म्हणून शेतकऱ्याचं विविध पिकं, सोयाबीन असतील, कापूस असेल, मका असेल, अद्रक असेल किंवा ऊस असेल, नुकसान झालं आहे। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला मदत म्हणून 50,000 हेक्टर द्यावं अशी राज्य शासनाकडे माझी मागणी आहे। त्याचबरोबर मराठवाड्याला विशेष पॅकेज देण्याची गरज आहे, त्याशिवाय जे मराठवाड्याचं नुकसान झालं आहे ते भरून निघणार नाही।